बाबा मला सांगा की शरद सोनावणे हा माणूस आपला माणूस तुम्हाला कसा वाटतो? तुम्ही त्यांना कधी पहिल्यांदा पाहिलं आणि वारंवार त्यांच्याबद्दल काय ऐकलंय? सोनावणे हा माणूस एक चांगला प्रकारचा माणूस आणि कार्यकर्ता आहे आणि सगळ्यांना सांभाळून घेणारा आहे. शिवाय गरिबांसाठी चांगलं काम करतो आणि सामाजिक कार्यामध्ये वाटेल तिथं जाण्याची सुद्धा तयारी आहे त्यांची. आणि ते फार तुम्ही डोंगरात जरी एखादी वस्ती असली तिथं गरगरीब असतील त्यांना सुद्धा जाऊन भेटतात. त्यांच्या काही अडचणी असतील ते विचारतात आणि ज्या अडचणी असतील त्या ते निवारण करतात आणि त्यांना चांगलं शिक्षणासाठी प्रोत्साहन देतात. तर असा माणूस मिळणं मुश्किल आहे. बाबा मला सांगा की राजकारण करणं साध्या माणसाचं काम नाही, बरीच लोक तुटून पडतात. हा माणूस व्यापारी जरी असला तरी नम्रपणाने जातोय, याला बाकीचे लोक राजकारणात टिकू देतील का? आणि टिकल तर तो कुठल्या ताकदीवर टिकन? बर, याच काय, चांगला माणसाला नेहमीच विरोध हा असतोच. कुणी चांगला माणूस असेल, चांगल्या माणसाला टिकून द्यायचं काम काही काही असे आभागी लोक असतात का, ते चांगल्या माणसाला टिकूनच देतात, त्याचा उलटा प्रचार करतात आणि काही नसतानी काही तरी लचांडा अंगावर आणतात आणि त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. परंतु हे जे सोनावणे जे माणूस आहेत ते फार चांगले आहेत, त्यांना मी बऱ्याच वर्षापासून ओळखतो. त्यांच्याबरोबर मी फिरलेलो पण आहे, परंतु ते असं त्यांना अभिमान कसलाच नाही. कोणाची दसक्रिया असो, कोणाचे काही दुसरे काही कार्यक्रम असतील तिथे ते आवर्जून हजर राहतात आणि चांगलाच प्रचार करतात. ह्या माणसाकडं कुठली ताकद आहे की सगळ्या विरोधकांना तो हरवून त्यांना आपलंसं करून राजकारणामध्ये सगळ्यांना एकत्र करून पुढं जाईल आणि जुन्नर तालुक्याचा मान वाढवील? अशी कुठली त्यांच्याकडं गुण आहेत ते त्यांना राजकारणात पुढे नेतील असं तुम्हाला वाटतं? बरं, त्यांच्यामध्ये असे गुण आहेत, कारण ते लहान आणि मोठं यांना काहीच मानत नाही. सगळे आपले लोक आहेत, आपला माणूस म्हणून ते प्रख्यात आहे याविषयी. तरी त्यांच्याविषयी हे चांगलंच मत असणं हे जरुरीचं आहे.